पुणे गणेशोत्सवाच्या सांगता आहे, मिरवणुकीला सुरुवात झालेली आहे. आपण आता आहोत मानाचा तिसरा गणपती अर्थात गुरुची तालीम, जो पुण्याचा राजा म्हणून ओळखला जातो. आणि दुसरी गोष्ट म्हणजे या मिरवणुकीचं वैशिष्ट्य म्हणजे यांनी दरवर्षीप्रमाणे केलेला आकर्षक रथ. मंडळाचे आता कार्यकर्ते आपल्या समवेत आहेत. यावेळेस कुठला रथ केलेला आहे आणि यावेळेस मिरवणुकीचं वैशिष्ट्य काय? यंदाच्या वर्षात हिंदुस्थानासाठी खूप मोठं, मी हार्दिक परदेशी, गुरुजी तालीम मंडळाचा उत्सव प्रमुख. यंदाच्या वर्षी हिंदुस्थानात खूप आनंदीचा माहोल आहे, कारण की जानेवारीमध्ये अयोध्येतील राम मंदिर ओपन होणार आहे सगळ्या लोकांसाठी. त्याकरिता आपण मंडळाने यावर्षी राम राज्य असा रथ केलेला आहे, त्यावर गणपती आपला बसून आपण मिरवणूक काढत आहोत. यंदाच्या वर्षी मंडळाचा 137वा वर्ष आहे. पारंपरिक वेळेनुसार 10:30 आधी कसबा निघाला, त्याच्या पाठोमागे भाग जोगेश्वरी मंडळ निघालं, त्याच्या पाठोमागे भाग आमचं गुरुजी तालीम मंडळ निघालेलं आहे. लवकरात लवकर मिरवणूक संपावी याकरिता आम्ही प्रयत्नशील आहोत. उच्च प्रतिमेच्या ऑर्गॅनिक गुलालाचे मुक्त उदाहरण करून मिरवणुकीची सुरुवात झालेली आहे. जयंत नगरकर यांचा नगारा वादन, गंधर्व ब्रास बँड व नेताजी सुभाषचंद्र बोस यांची सैनिक शाळेचा प्रात्यक्षिका, तसेच नाथ ब्रह्म ढोलताशा ध्वजपथक ट्रस्ट, तसेच नाथ ब्रह्म पुणे या ढोलताशा पथकांचं या ठिकाणी वादन होत आहे. उत्साह तर तुम्ही बघत आहात, पुढे केवढा उत्साह चालू आहे, अशाच उत्साहात मिरवणूक संपन्न करण्यात येईल. नैसर्गिक मुक्त हस्तांची उदाहरण करत पुण्याच्या राजाला अर्थात मानाचा तिसरा गणपती गुरुजी तालीमला आता निरोप देण्यात येणार आहे, या उत्सवाची सांगता होणार आहे. कॅमेरामन अक्षय सह मी प्रीतम पुरोहित, डिजिटल प्रभाग.